मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयासोबतच वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री क्षिती जोगने आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. क्षितीने नेहमी चॅलेंजिंग भूमिका साकारल्यात. 19 नोव्हेंबर 2021 ला क्षितीचा झिम्मा हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने इतिहास रचला. अनलॉक नंतर सिनेमागृह खुली झाल्यावर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी सिनेमा होता. 7 विविध स्वभावाच्या बायका आणि त्यात अडकलेला कबीर अशी ही धमाल गोष्ट होती. या सिनेमात क्षितीने मीता जहागीरदार हे पात्र साकारलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच एकटीने प्रवास करणाऱ्या मीताला तिच्या भीतीवर मात करावा लागला. शांत, संयमी, प्रत्येक लहान सहान गोष्टीत इतरांची मदत घेणाऱ्या मीताचं हे पात्र क्षितीने अगदी सहज निभावलं. तर आता क्षिती आणि हेमंत सनी हा नवा सिनेमा घेऊन सज्ज झालेत. या सिनेमात क्षितीचं पात्र झिम्मा सिनेमातल्या पात्राच्या अत्यंत विरुद्ध आहे. सिनेमात क्षिती सनीच्या खास्ट पण तितक्याच प्रेमळ बॉसचा रोल करते. काही दिवसांपूर्वी सनीचा ट्रेलर आपल्या भेटीला आला. सनीला शिस्त लावणारी आणि त्याला सरळ मार्गावर आणणारी ही वैदही आहे. क्षितीने झिम्मामध्ये साकारलेली मीता आणि सनी सिनेमातली वैदही या दोन भूमिकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ही भूमिका सुद्धा ती उत्तम प्रकारे बजावते. नोकरी हवी आहे तुला. आधी कुठे काम केलंय का? हॅलो, एक्सक्यूज मी पाटील, जमताय का? हा, या. घरी काम नसतात? काम म्हणजे नोकर आहेत. तुला ज्यातलं कळत नाही त्यात का बोलतोयस तू? त्यांनी तुझ्यावर हात उगारला असता तर चाललं असतं तुला. तू वेळेत समोरच्या ऐकत का नाहीस रे? काय झालं? कुठे काय झालं? काहीच नाही झालं. सॉर्ट युअर ओन शिट आउट. मागितलाय सल्ला, गेट आउट, जस्ट गो. सायको. गेला नाहीस तू अजून? ते सायकल पंक्चर झाली ना. चल मी सोडते, म्हणूनच थांबलो होतो. तुम्ही क्षितीला या नव्या भूमिकेत पाहायला उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी. कन्फ्यूज करून टाक. तूच टाकणार तर कुठे जायचंय ते? मला काय माहिती तू तिकडे गेल्यावर कुठे जाणार असते? मला एकटीला जायचं कॉन्फिडन्स नाहीये. मी स्टीव्हला भेटायला हो म्हणाले. मी परवानगी नाही देते. मी विचारत नाहीच सांगते. कुठले ट्रिप चांगले वाटते ते बघून बुकिंग करू. बघून झाले. हिमालय तो हिमालय रे. काय व्ह्यू दिसतोय माझ्या खोलीतून. जबरा थंडी आहे. ठेव मग, क्या देखता है? एसी बढाव ना. डायरेक्ट इंग्लंडला जाऊन तिकडून फोन करून कळवायचं ना. तसं नाही, म्हणजे तुम्ही नाही म्हणले तर नाही जाणार, पण जाईन पण कदाचित, सांगता येत नाही.